आज 5 जून पर्यावरण दिवस आहे, तर आम्ही सगळे 300 लोक म्हणून पवई लेकला तिथे जो कचरा पडला असतो तो आम्ही सगळं काढतो आहे. आणि आज खूप आम्ही काम केलं, असं फुल डंप बनला आहे कचऱ्याचा. आणि असं खूप चांगलं आहे, कारण लोकांना कळत नाही आहे की आपलं एन्व्हायरमेंटमध्ये खूप कचरा होतो आहे आणि आपल्याला काढायला पाहिजे. आणि आम्हाला तेच हे होतं, ऑब्जेक्टिव्ह होता की आम्हाला लोकांना सांगायचं आहे की याच्याने यु नो याचे प्रॉब्लेम्स काय असतात, याचे प्रोज काय असतात, याचे कॉन्स काय असतात. तर त्याच्यामुळे आम्ही हे चालू केलं आहे आणि इथे खूप सगळे लोक आलेत, विच इज रिअली नाईस टू सी. आम्ही गोरेगावचे राहतो. माझं नाव अर्णव देशपांडे आहे. आम्ही एक 10-12 लोक पवई तलावाला वाचवायला इथे आलो आहे, 300 लोक जिथे आली आहेत. आणि आम्हाला निसर्गाला काहीतरी द्यायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो. आणि आम्ही अजून आता आमच्या स्कूलच्या लोकांना सांगणार आणि पुढे ह्याला करत राहणार. आता आम्ही तिथे झाडं पण प्लांट केली आहेत आणि आता आम्ही येत राहू, बघत राहू की कसं काय चाललं आहे आणि कसं आम्ही त्यांना मोठं करू. The reason I organized this drive and the reason I want to make the lakes and the water bodies of Bombay a better and a cleaner place, and the reason why we have gathered over 300 people here from all over Mumbai, from South Mumbai, from North Mumbai, from everywhere, is because I want to make a change. I want our water bodies to be cleaner, and and I felt like instead of talking about it, instead of posting about it, instead of just blindly talking about it, we need to do something about it. So this is why I organized this entire drive with the help of Elsie Aunty, and it was a great success, and I'm really, really, really happy that this happened. And we had a lot to learn this time, and I'm hoping that I can conduct many more drives like this in the future, maybe around Ganesh Chaturthi time, because that's the time where people mindlessly pollute the area. So I'm looking forward to many more drives like this, and I'm very thankful for this opportunity. Hi, I'm Rishi Ahuja and I came from Dadar, and we're at Pawai Lake today, and we planned this cleanup drive and tree plantation drive for Pawai Lake because we've heard about all the issues regarding plastic pollution in our city's river water bodies, and we decided to take a step towards cleaning it and actually making this place a better and more habitable place for us, and you know, for us to actually be proud of the place we stay in and to not always criticize it and to be the change that we speak about on a daily basis, that we criticize the government for, and we wanted to be that change and come out here and actually do this work that we asked the government to do. Aaj World Vatavaran Divas hai, World Environment Day, aur hamare paas aaj 300 bacche aaye hue hain pura city se, पूरा बॉम्बे सिटी से. और इतना खूबसूरत है ये ग्रुप कि इंटरैक्टिव प्रोजेक्ट कर रहे हैं, एकेडमिक क्लाइमेट चेंज प्रोजेक्ट कर रहे हैं. तो बहुत खुश हो रही है कि इन लोग ने पूरा लेक की सफाई भी की है, और उन लोग को बायोडाइवर्सिटी ट्रेल में दिखाया गया कैसे फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी लेने के लिए, और क्रोकोडाइल्स और बर्ड्स कैसे रहते हैं इधर. और ये पवाई लेक हमारा मुंबई का लंग्स है, और अभी मेट्रो आने वाला है पवाई में, तो इसका डेब्री, इसका वाइब्रेशन, इसका अंडरग्राउंड सॉइल स्टडी, सॉइल इरोजन का, मतलब हम लोग ने एनवायरनमेंट असेसमेंट रिपोर्ट MMRDA से मांगा है पब्लिक हियरिंग में, और जब तक वो ना मिल जाए तो पवाई लेक को हम लोग समझते हैं बहुत खतरा है. जितना भी नज़दीक हो रहा है डिगिंग और काम चालू है मेट्रो का बहुत गहरी तरह से, तो आप बताइए कि पवाई लेक में असर होगा कि नहीं. ज़रूर होगा, तो इसलिए हम लोग सेंसिटाइज कर रहे हैं सिटीजन्स को कि आए, और ये इतना सुंदर जगह, खुला हुआ ओपन स्पेस एंड वाटर बॉडी ऑफ मुंबई, द लंग्स ऑफ मुंबई, इट स्टेज इंटैक्ट फॉर दिस वर्ल्ड एनवायरनमेंट डे. हम लोग ने ट्री प्लांटेशन किया बिकॉज विद यूनाइटेड नेशंस एंड क्लाइमेट रियलिटी प्रोजेक्ट द थीम इज़ बीट एयर पोल्यूशन. So how can we beat air pollution till you don't go green, till you don't plant more trees? So I think Young Environmentalist is enforcing a law with the Education Department that when a student graduates, when a student finishes his board, he must plant 10 trees, then only should he get his certificate. This making it compulsory by the Education Board ensures that the children plant 10 trees for the future. Thank you so much. माझा नाव विवेक बनसोड आहे. मी अभ्युदयचा एलमनस आहो, 2 वर्ष सिनियर आहे टीमला. तर आता तुम्ही बघू शकता की आम्ही आज पवईले क्लीनअप कॅम्पेन चालू केलं आहे. तर हे कॅम्पेन चालू करायचं आम्हाला मोटिवेशन जे भेटलं होतं ते 2 वर्षाआधी वर्सोवा बीचमध्ये अफ्रोशासोबत ज्या आम्ही कोलॅबरेशन केलं होतं. तर आम्ही आता पवई लेकच्या बाजूलाच राहतो, तरी पण बघतो की पवई लेकचं पाणी कोण वापरू नाही शकत, ड्रिंकिंगसाठी नाही, हाऊसहोल्ड पर्पसेससाठी नाही. आणि इथे एवढं पाण्यावर म्हणजे झाडं उगवली आहेत, अलगी उगवलं आहे, ज्याच्याने पाण्यातले जे हे आहेत
मासे आहे त्या लोक आहेत त्यांना खूप त्रास होते जगायला. तर याचे हे म्हणजे पाणी एक निसर्गासाठीच धोकादायक झालं आहे. तर आपण पवेले क्लीन कसं करायचं, तर आम्ही हे विचार केला होता की आपण आय आय टीचे व्हॉलेंटियर्स, आय आय टीचे प्रोफेसर, स्टाफ, स्टुडंट्स या सगळ्यांना मिळून आणि बाकीचे हिरांदा आणि पवईचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना मिळून एक इथे क्लीनअप करायचं. आणि आता क्लीनअपच एक उपाय नाही आहे, आपण क्लीन करणार पर दुसऱ्याहून कोण कचरा टाकून जाणार, त्याच्यासाठी आपल्याला अवेअरनेस काय लागेल, ज्या स्वतःतून आपल्या मनातून असं येईल की आपल्याला ते कचरा उचलायला पाहिजे, कचरा जिथे टाकायला हवं तिथेच टाकायला पाहिजे, उगाच्या जागी कचरा करण्याची चुकीचं आहे. तर हे रिस्पॉन्सिबिलिटी करण्यासाठी आपल्याला हे संदेश द्यावा लागेल. जेव्हा हे दिसेल लोकांना की एवढा कचरा जमा होता आणि आपणच केलेला कचरा आहे, तर आपण एक दुसऱ्यांवर नाही तर गव्हर्नमेंटवर नाही तर जे सिस्टम आहे त्याच्यावर ब्लेम करण्यापेक्षा आपण आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या आजूबाजूचा एरिया, म्हणजे आता आम्ही आय आय टी पवई आहोत, पवई लेकच्या बाजूला राहतो आय आय टी बॉम्बेवाले, तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पवई लेक क्लीन राहायला पाहिजे. तर त्यामुळे मग आम्ही हे रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की एक आपल्या बाजूची एरिया कशी स्वच्छ ठेवायला पाहिजे. तर हे याच्यासाठी आम्ही मग निसर्ग संस्थाशी बोललो, त्यांच्याशी कोलॅबरेशन बद्दल बोललो, मग आम्ही ठरवलं की कसं आय आय टीतले स्टाफ, स्टुडंट्स, प्रोफेसर्स आणि मग बाहेर हिरांदानी मग पवई रिजनचे जे लोक आहेत, मग हे निसर्ग संस्थातले जे अधिकारी आहेत, ते सगळ्यांशी बोलून मग आम्ही ठरवलं की असं कॅम्पेन दर महिन्याला करायला पाहिजे आणि सगळ्यांना इन्वॉल्व करायला पाहिजे. निसर्ग स्वास्थ्य संस्थान पर्यावरण दिवस निमित्त आज 5 जून वृक्षारोपण और मेगा क्लीनिंग का अभियान रखा गया है. इसके अंदर हमारे जो सहभागी थे अभ्योदय जो आई आई टी के संस्था है, भारत विकास परिषद जो संघ की एक संस्था है, जेंट्स ग्रुप ऑफ पवई ये भी अपना एक एनजीओ है, और सिंहगढ़ स्कूल, इन्होंने इसमें पार्टिसिपेट किया और कम से कम 500 की संख्या हमारी इधर थी. सुबह सुबह हमारे नवनिर्वाचित एमपी मनोज कोटक जी, यहाँ के स्थायी नगर सेवक श्रीनिवास त्रिपाठी जी, नगर सेविका वैशाली पाटिल जी और हमारे संस्था के अध्यक्ष जय सिंह राउत जी और पूरी निसर्ग की टीम, हमारी 350 की संख्या जो निसर्ग की है, और आज सभी को मिलाकर करीब 500 की संख्या यहाँ सुबह पवई तालाब पर पेड़ लगाने के लिए और तालाब की साफ सफाई के लिए हम लोग सभी इकट्ठा हुए थे. यहाँ पर नारियल के झाड़ा ज़्यादा से ज़्यादा लगाए गए हैं. हमारा एक ही ध्येय है, सेव द पवई लेक. पवई परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आवर्तन पवईचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.